एका इसमाने भर रस्त्यावर पोलीस असल्याची बतावणी करत रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केलेत. गजबजलेल्या जालना रस्त्यावरील आकाशवाणी चौकातील एका खासगी रुग्णालयात बोरगाव येथील राजेश बाबासाहेब निपाणे यांची पत्नी उपचार घेत आहे. आज सायंकाळी 5:20 सुमारास आकाशवाणी चौकातील मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी आले असता एका भामट्यानं मी पोलीस असल्याची थाप मारून त्यांच्याजवळील 11,000 रुपये व एक सोन्याची अंगठी घेऊन लंपास झाला. या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता पोलीस निरीक्षक मधुकर सावंतसह त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आकाशवाणी सिग्नल जवळील वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी आणि राजेश निपाणे यांची मुलगी यांच्याकडे माहिती घेतली. तसंच हॉस्पिटलच्या रस्त्यावरील CCTV कॅमेरे कुठे लावण्यात आले त्याची तपासणी करत होते. परंतु अर्धा तास उलटूनही चार्लीचा पथक घटनास्थळी दाखल झालेला नव्हता. एरवी वाहतूक ठप्प झाली किंवा किरकोळ अपघात झाला तर चार्ली पथक घटनास्थळी धाव घेतात. परंतु अर्धा तास उलटूनही या रस्त्यावरील चार्ली पथक नेमकं होतं कुठे हा प्रश्न उपस्थित होत होता.